नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या एकलारा भोरजी पिन सावंगी या गावामध्ये शेतकरी शेतामध्ये जायला सुद्धा घाबरत आहे। कारण की भोरजी येथील एक गाय व एक बकरी बिबट्याने खाल्ली आहे व पिन सावंगी येथील शेतकरी अरविंद शिजोळ यांनी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये बिबट्या झोपलेल्या अवस्थेत त्यांना दिसला। त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला व लोकांना माहिती दिली, तेव्हापासून परिसरामध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले आहे। शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे। सर्व शेतकऱ्यांची एकच विनंती आहे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला लवकरच पकडून न्यावे। सी न्यूजसाठी अमरपाल वाघमारे, चिखली, अमरापूर। मी अरविंद अस्मो शेजोळ, राहणार सांगी गोळी। मी एक शेतकरी आहे आणि मी शेतात गेलो असताना रात्रीच्या 7:30 वाजता बिबट्या माझ्या शेतात आंब्याखाली झोपेल होता, म्हणजे पसरला होता। मी जसा बघितला तसा मी पल्ला झाला, नाही का फाटवा गेलो। बरे, हा जो बिबट्या तुम्ही बघितलेला आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे की शासनाने याच्याबद्दल काय दखल घेतली पाहिजे? शासनानं माझं एक मत आहे की त्यांनी त्याची म्हणजे जर्मन चालू करावं, कारण हा कोणालाही धोका आहे। काय धोका होऊ शकतो याच्यापासून? जाहीर जीवन जाऊ शकते। आपल्या एरियामध्ये काय काय आता पर्यंत ते अनर्थ झाला आहे? 2 बकऱ्या म्हणतात भोसीच्या, 1 वासरू म्हणतात। हां,